प्रेम म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? प्रेम म्हणजे माझ्या मते विश्वास आणि एकमेकांचा आदर करणे हा जरा वाटतं, आणि एकमेकांची काळजी करणे म्हणजे न सांगता काळजी घेणे. ते एकमेकांची तुमची फ्रेंडशिप चांगली असली की आपोआप तुमच्यात प्रेम वाढत जातं, तसं त्या दोघांमध्ये बद्दल वाटतं मला. हे बघितल्याशिवाय कोणाला जेवण मिळणार नाही असं सगळ्यांनी इकडेच या. काय झालं, हे दोघं पहिल्यांदा मायामी क्लबला भेटले आणि तन्मयला डान्स करायला खूप आवडतं, म्हणलं चल तू पण माझा ग्रुप आहे. पण खरं असं नव्हतं झालं, खरं म्हणजे आम्हाला कपल एंट्रीसाठी एक मुलगी कमी पडत होती म्हणून आम्ही तन्मयला बोलवलं. ठीक आहे, तर बघू मायामीत काय झालं. मुंह तो बंद करो अंकल. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें, हो गया है कैसा ये कमाल क्या कहें. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहें, हो गया है कैसा ये कमाल क्या कहें. दुम तर दुम तर दुम तर दुम तर दुम तर दुम तर दुम मा दुम तर दुम तर दुम तर दुम तर दुम तर दुम तर. वन वर्ड दादा बहिणीसाठी. ऍक्च्युली असं दोघांना एकत्र डिस्क्राइब नाही करता येणार एका शब्दात. दोघं खूप इन जनरलच बोलताना पण खूप प्रेमळ आहेत, आणि काही कधी काही मदत हवी असेल किंवा विचारपूस करायची आणि तर त्यांच्यातलं ते खूप कळतं की ते प्रिटेन्शियस नाही आहे. ते खूप मनापासून विचारतात आणि नस नाही पण विचार कधी कधी, म्हणजे असं नाही की म्हणजे भोतकपणा नसतो, पण ते खूप प्रेमळ आहेत म्हणजे असं. आणि एक म्हणजे ॲज अ कपल म्हणा, एक तर ते इंडिव्हिज्युअली पण दोघं असे खूप शांत आणि पीसफुल आहेत, सो ते ॲज अ कपल पण एवढं पीसफुल वाईब असते दोघांची, आणि असं खूप समंजस आणि असं म्हणजे असं छान वाईब असते, खूप मस्त. मी पण क्रेडिट घेणार, तन्मयी माझी फ्रेंड आहे आणि यश आणि आम्ही असं आमचा ट्रेकचा ग्रुप आहे, सो मी तन्मयीला घेऊन गेले होते मायामीला पण आणि लडाखला पण. का सांगणार? सो माझ्यामुळे ते सवयचं कारण आहे. कपल एंट्रीसाठी मुलगी नव्हती म्हणून, पण लडाखला असं काही नव्हतं, लडाखला जेन्युइनली तिला घेऊन आले. ह्यांच्या दोघांच्या जुळण्यामागे माझा हात आहे. जर मी लेहच्या टूरला आजारी पडलो नसतो तर आज यांचं लग्न झालं नसतं. सो घर बार मेरा.
चाहते हूँ, जब से मिला है तू दिल को मिला सुकून, तू ही राह मेरी तू ही सफर है, तेरी बाहों में अब मेरा घर है। चैन न जाने दर्द न जाने, दिल तो बस दिल को पहचाने, मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा, हवा में होके मलंग। छोड़ा ही घर बार मेरा हो मखना वे मखना, अब तू ही है संसार मेरा हो मखना वे मखना, ये पागल सा है प्यार मेरा हो मखना वे मखना। मैं छोड़ा ही घर बार मेरा हो मखना, छोड़ा ही घर बार मेरा। लद्दाख ट्रिप नंतर हे दोघं गपचूप दोघंच भेटत होते थोडे दिवस, आणि हे आम्हाला खूप दिवसांनंतर कळलं की ते भेटतात। त्यानंतर काही दिवसांनी आम्ही कोकणात एक छोटी ट्रिप केली आणि त्या ट्रिप मध्ये त्यांना असं रिअलाइज झालं की त्यांचं आहे त्यांचा एक विस्फोटक किस्सा। म्हणजे आम्ही सगळे कोकणात जेव्हा गेलेलो तेव्हा आम्ही सगळे झोपलो, सगळं कार्यक्रम वगैरे झाले झोपलो, मग नंतर ह्या दोघांनी ठरवलं आपण बीचवर वॉकला जाऊ, म्हणून ते वॉकला गेले, मग तिथेच बसले, गप्पा मारल्या, मग त्यांना असं जाणवलं की आपल्यात खरंच दोस्तीच्या पलीकडे काहीतरी आहे। पण मग त्यांना सनराईज बघायचा होता, पण अचानक उठून यायला लागलं, तर त्याचं कारण काय की साधारण एक पहाट झाल्यावर सगळे गावातले मंडळी डबे घेऊन बीचवर गेल्यामुळे त्यांना उठून तिकडनं यायला लागलं आणि मग ते असे निराश होऊन बिचारे दोघे येऊन झोपले आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन। आणि महत्त्वाचं म्हणजे ते वेस्ट कोस्टवर सनराईज बघणार होते, सूर्य मागे न आला। असे जाऊ असं नाही आहे, ती आधी माझी बेस्ट फ्रेंड आहे, सो लाईक
आता मजा येईल, कोणतरी माझ्या एजचं आणि माझी फ्रेंड घरी येते तर सगळ्या मुलांमध्ये बोर होणार नाही आहे मला. सो येस, तन्मयी वहिनी जरा सॉफ्ट कमी चिडकी आहे आणि योश जरा तापला की तापतो. आत्ता रिसेंटलीच आम्ही लॉकडाऊनमुळे जास्त भेटलो, कारण काय ते इकडे कोथरूडमध्ये राहत होती आणि काय एकत्र आम्ही सकाळी वर्कआउट वगैरे करायचो, ऋग्वेद वगैरे, त्यामुळे मजा आहे ती. एकदम सेन्स ऑफ ह्युमर खूप वेगळा आहे तिचा नॉर्मल मुलींपेक्षा असं वाटतं. सुरू झालं लॉकडाऊन, लग्नापर्यंत वाट बघता येईना म्हणून तन्मयी गेली सासरी जाऊन. रामदास आठवले, नमस्कार. बघू सहस्रबुद्धे काय झालं. कमाल हे काय माहिती आहे का, जेव्हा आम्ही असं ह्याच्याबद्दल बोलायचं ना की कुठे म्हणजे कशा टाईपची फॅमिली आवडेल, आणि तन्मयी इतकं असं भरभरून बोलायची की मला खूप मोठी फॅमिली, जॉईंट फॅमिली, आणि ते असं आत्ता बघतो ना आम्ही की हे तसंच आहे अगदी. तर इतकं छान वाटतं की हे किती परफेक्ट आहे, की तिला जसं हवं होतं तसंच होत आहे सगळं. असं Thank you.
तर बेसिकली जेव्हा मायामीमध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा जस्ट एकमेकांना बघितलेलं आम्ही, कारण आम्ही खूप डान्स करत होतो, लाऊड म्युझिक होतं, खूप मोठं फ्रेंड सर्कल होतं. आणि मग त्याच्यानंतर भेट होत गेली तसं कळत गेलं की ही इज द वन. आणि म्हणजे असं आलं की हां परफेक्ट आहे, अजून काही नको आहे. सो सॉर्टेड होतं तसं तेव्हा बसूनच. माहीत नाही, आम्ही एक सर्टन एजमध्ये प्रेमात पडलो आहे आणि एज दोघांचंही वाढणार आहे, दोघांनी एक्सपिरियन्सनी मोठे होऊ. सो त्या त्या स्टेजमध्ये दोघं एकमेकांना सांभाळून घेऊ असं म्हणेल मी. शेवटी आनंद म्हणजे काय असतो, एकमेकांचे विचार जुळणं आणि एकमेकांचे स्वभाव जुळणं आणि त्यातून सहजीवन चांगल्या प्रकारे प्राप्त करणं म्हणजेच आनंद असतो ना. प्रेम हे नुसतं म्हणजे खरं दिखाऊन असतं, ते जरी दिसलं नाही बाहेर तरी आतून जे प्रेम असतं ते असतं. सहस्त्रबुद्ध बॉईज खूप तंद्रित असतात, सो त्यांच्याकडे कायम लक्ष ठेवायला लागतं. या आणि घाबरू नकोस, आम्ही खूप चिलोच सगळे, म्हणजे लोड घेऊ नको कुठल्याही गोष्टीचं तू, आम्ही आम्ही छानच सगळे.